बातमी सोलापुरातून। सोलापुरातील 400 वर्षांची परंपरा जपणारी शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी 68 लिंगांना तैलाभिषेक केला जातोय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या यात्रेवरती निर्बंध लादण्यात आलेत। यात्रेचं मुख्य मानकरी असलेले हिरेहब्बू कुटुंबीय योगदंड घेऊन मंदिराकडे रवाना झालेत। दरवर्षी पायी चालत लाखो भक्त हातामध्ये नंदीध्वज घेऊन नगर प्रदक्षिणा घातलं जातात, तर कोरोनामुळे यंदाच्या वर्षी यात्रेवरती मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे पायी नंदीध्वज मिरवणूक काढण्यास प्रशासनानं मनाई केली आहे। मानाचे सातही नंदीध्वज यंदा जागेवरच पूजन केलं जाणार आहे। दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीमध्ये होणारी यात्रा कोरोनामुळे केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत पार पडण्याचं आवाहन आता प्रशासनावर असणार आहे। पासून महामारीमुळे कोरोना जी महामारी संपत आली होती असं वाटताना आम्हाला असं या सोलापूर शहरातल्या नागरिकांना आनंद झाला की यावर्षी सिद्धरामेश्वरची यात्रा होणार, पण आता पुन्हा एकदा कोरोनाचा महामारीचं वाढत चालल्यामुळं अनेक शासनाच्या अटी व नियम लागू असल्यामुळं ही यात्रा केवळ पुन्हा एकदा धार्मिक विधीमध्येच पार पडली जाते। या कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीही सिद्धरामेश्वर यात्रा ही योगदंडाच्या साक्षीने झाली। 9.5 वर्षापूर्वी सिद्धरामेश्वराने योगदंडाच्या ह्याच्यानेच यात्रा केली, तोच आज हा दिवस आला आहे। नंदीध्वज हा 1.5 वर्षापासून सर्व भक्तांना एक विनंती आहे की आपण ह्या कोरोना महामुळे आपण ह्या यात्रेवर सर्व वंचित झालात, त्या सिद्धरामेश्वरांनी एवढंच प्रार्थना करतो की आपलं लवकरात लवकर हा कोरोना रोग संपुष्टात यावे। तर सोलापुरातील 400 वर्षांची परंपरा जपणारी शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काही नियम पाळले जात आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वसीम अत्तर, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वसीम, सोलापुरातील ही 400 वर्षांची परंपरा आहे, मात्र शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे, कशा प्रकारे ही सुरुवात झाली आहे? सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। यात्रेचा आजचा पहिला दिवस आहे। तर आजच्या पहिल्या दिवशी 68 लिंग जे आहेत शहरातील विविध भागात असतात त्या 68 लिंगांना तेलाभिषेक केला जातोय। यामध्ये जे मुख्य मानकरी आहेत हिरेहब्बू कुटुंबीय हे जे महाराजांचं योगदंड आहे ते योगदंड घेऊन मंदिर परिसरात आणि जे 68 लिंग आहेत शहरातील त्या ठिकाणी त्यांनी प्रदक्षिणा घालतात, त्या ठिकाणी तेलाभिषेक केला जातोय। मात्र कोरोनाचं सावट असल्यामुळं या यात्रेला निर्बंध लावण्यात आलेले आहेत। फक्त 50 मानकरी आणि 50 मानकऱ्यांनाच फक्त या ठिकाणी यात्रेला परवानगी दिलेली आहे। वसीम, दरवर्षी पायी चालत लाखो भक्त हातामध्ये नंदीध्वज घेऊन नगर प्रदक्षिणा हे घातली जाते, मात्र कोरोनामुळे यावर्षी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले, त्यामुळे भाविकांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्या? निश्चितच भाविक या गोष्टीला नाराज झालेले आहेत। जो तेलाभिषेकाचा कार्यक्रम असतो 68 लिंगाचा, 7 नंदीध्वज असतात, ते 7ही नंदीध्वज ते शहरातील विविध भागात असलेल्या जे 68 लिंग आहेत त्या ठिकाणी प्रदर्शना घालतात। एक भक्तिमय वातावरण पूर्ण सोलापूर शहरामध्ये असतंय, मात्र कोरोनाचं सावट असल्यामुळं हा जे वातावरण भक्तिमय वातावरण यावेळेस दिसत नाही। वसीम, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। तर कोरोनामुळे यंदाच्या वर्षी या यात्रेवरती मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आलेत।